I'm sorry. पण मला खरंच तसं बोलायचं नव्हतं. मला तसं जाणवलं. तू सांग ना, मी दुसरं कोणाला सांगणार आहे? कोणाशी बोलशिवाय दुसरं कोणी आहे? हेच लक्षात ठेव, आपल्यासाठी कोणी असो किंवा नसो, आपण आहोत एकमेकांचं. हो की नाही? नाव स्माईल. वन स्माईल. चलो, लेट्स गो एंड सेलिब्रेट विथ आइसक्रीम. नहीं नहीं, जाऊ दे ना. सो अरे आइसक्रीम खाणं हा मुद्दा नव्हताच. नाही अरे, इट जस्ट मतलब मी बोलून. नाही पण तुझं करेक्ट आहे विशाखा, यू आर ॲब्सोल्युटली राईट. चल लेट्स गो. त्यापेक्षा आता तुझे छान छान बोडबोड बोलत होतास ना. बोलत राहा माझ्या कान, मला झोप येईपर्यंत. सँक्शन. सोम दादाला सांगितलंस? नाही ग, त्याच्याशी नीट बोलायला वेळ कुठे मिळालाय? काल रात्री ॲज युजल तो उशिरा आला आणि सकाळी उठल्या उठल्या मी असं नाही ना सांगू शकत त्याला, गुड मॉर्निंग दादा, चल जॉगिंगला जाऊया. आणि हो अरे, मी विसरलोच सांगायला, मी बाप होणार आहे. सोहम तू पण ना डिस्गस्टिंग. ए अरे काय गप्पा का मारत बसले, चला ना. चल 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 चल. अरे थांब रे दादा, अरे बस झाला बाहेर, तू पण बस ये. म्हातारे झालं बघ तुम्ही, अरे लवकर थकता हल्ली. माझं नको सांगूस, पण हा सोहम नक्कीच आजोबा होण्याच्या मार्गावर आहे. आजोबा? अरे आधी बाप तर होऊ दे ना त्याला. तेच सांगते मी, आजोबा होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे बाप होणं, आणि तो तर आता होणारच आहे पुढच्या 7-8 महिन्यात. काय? येस. डोंट टेल मी. सांगतो. दादा अरे, काल रात्रीच कळलं. मी तुझी खूप वाट पाहिली रात्री, पण तू फोन करतच ना, फोन करतच, मी धावत आलोच तू. दादा आणखी एक आनंदाची बातमी. आता काय आणखी? देवराम खंडागे विरुद्धची डिफॅमेशनची केस आपण जिंकलोय दादा. वाव, आबांची लेखी माफी मागितली त्यांनी. क्या बात, क्या बात. अरे हा म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणायचा. येस, अवनच्या मनावरचा ताण खूपच हलका झाला असे. अँड कॅन इट गोज टू यू रमा. थँक यू दादा. वाह वाह, क्या बात आहे. आज तुम्ही माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान करून दिलीत, क्या बात. ए काळजी घे आता विशाखाची, भांडू बिंडू नकोस तिच्याबरोबर, कळलं ना. आणि जास्तीत जास्त वेळ तिच्या जवळ राहा, आता तुझी तिला जास्त गरज आहे. आज आज दोन दोन चांगल्या बातम्या तुम्ही मला दिल्यात. मी म्हणतो मीही एक बातमी तुम्हाला देऊन टाकतोच. काय, मी हॉस्पिटलपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आय एम गोइंग टू स्टार्ट माय ओन कन्सल्टन्सी. वाव, दॅट्स ग्रेट. नाही पण तू हॉस्पिटलला जाणारच? नाही नाही, हॉस्पिटलला जाणार, पण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा. बाकी वेळ आय विल माइंड माय ओन बिझनेस. गुड डिसिजन दादा, खरंच मस्त डिसिजन आहे. खूपच स्टॅग्नन्सी आली. म्हणजे पाणी वाहतच नाहीये म्हटल्यावर त्यात खडा टाकून थोडीशी वलय निर्माण करायला हवीतच, नाहीतर बघता बघता शेवाळ चढेल, सगळंच कठीण होऊन बसेल. नाही म्हणजे मी हे अजून आबानं सांगितलेलं नाही अजून, पण सांगेन, लवकरच सांगेन. ओके,
मग या बऱ्याच आनंदाच्या बातम्यांबरोबर आजची सकाळची सभा समाप्त करूया. येस, पुन्हा आपली भेट रात्री डायनिंग टेबल वर. ओके, ऑफिसला उशीर होतोय. रमा रमा, घरापर्यंत रेस लावतेस? येस येस, मी पण. ओके, हे दे ना मला. ए, दोन्ही नॅपकिन आहे, तुझा नॅपकिन तू पकड. ओके, रेडी रेडी स्टडी. ओके, अरे अरे हॅलो. नमस्कार आबासाहेब, कविश्वर बोलतोय. अभिनंदन अभिनंदन. तुमचंही खूप खूप अभिनंदन. अरे काल वाट पाहिली तुमच्या फोनची. नाही, काल दिल्लीच्या बाहेर होतो मी आबासाहेब, आणि घरी परत यायला खूप उशीर झाला. खरं तर ललितानं ही बातमी सांगितली तेव्हा वाटलं होतं तडक फोन करावा, पण तोपर्यंत रात्रीचा 1 वाजून गेला होता. अरे मग करायचा फोन, चांगल्या बातमीसाठी वेळ काळ पाहायचा नसतो. नाही पण खरंच आबासाहेब, आपण आजोबा होणार या बातमीनं अगदी पहाटेपर्यंत आम्ही दोघंही झोपलो नाही. नाही, चांगल्या बातम्या सुद्धा कधी कधी झोप उडवतात माणसाची. खरंय, विशू कशी आहे? बरी आहे ना? थांबा, बोलवतो तिला. विशाखा, ए विशाखा. आले आले आबा. हा, येते येते. ललिताबाई कशा आहेत? नाही, नातवाच्या कौतुकाचे बेत तयार झाले असतील एव्हा ना? हो तर. घ्या, तिच्याशीच बोला. हॅलो. हा, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू आबासाहेब, तुमचंही अभिनंदन. हा, आली हा आली, या तिच्याशीच बोला, या. हॅलो. हॅलो विश्व, विश्वबेटा कशी आहेस? आता काय मज्जा आहे ना? विश्व विश्व, 1 मिनिट तुझ्या डायटशी बोल. अगं मगापासून मला त्रास देते ना. 1 मिनिट बोल बाई, आधी त्यांच्याशी बोल, मग मला तुझ्याशी खूप गप्पा मारायची. दे ना, देते डॅड ना, बोल त्यांच्याशी, घ्या गप्पा. हॅलो विश्व बेटा. हाय डॅड, काय आहे, काल कुठे होता तुम्ही? किती वाट पाहिली माहितीये तुमच्या फोनची. विश्व बेटा, काल नेमका उशीर झाला ग. बर, ते जाऊ दे. तू कशी आहेस बेटा? आणि आमचा नवीन पाहुणा कसा आहे? दोघेही मज्जे. तुम्ही कधी येता इथे? लवकर या ना प्लीज. बेटा, माझ्या हातात असत ना तर मी सगळी कामं सोडून उडून आलो असतो तुझ्याकडे. पण येऊ, लवकरच येऊ बेटा आम्ही. आणि आता तुझी डिलिव्हरी. डॅड, अजून त्याला खूप वेळ आहे. वेळ कुठे? वेळ आहे. अगं, लहानपणी तुझा हात धरून तुला शाळेत सोडायला जायचो ना विश्व, तेव्हा वाटायचं हिला मोठे व्हायला अजून खूप वेळ. बघता बघता वेळेला पंख फुटलेत. आणि आता त्याच दोन हातात आणखी दोन चिमुरले हात येत आहेत. माझ्यासाठी वेळ भरकन उडून गेली. बेटा, आता स्वतःची नीट काळजी घे. डॅड, जरा मॉमला फोन देता. हो, पण आता तू देतो की बोल. हॅलो मम्मा.
जान्हवी, अगं मला बेसनाचा डबा काढून देत होतीस ना? देते आजीजी, दोन मिनिट. काय दोन मिनिट, मगापासून दोन मिनिट करे पण अर्धा तास गेला. काय झालं जीजी, काय हवंय मला सांगा ना. काही नाही ग, वरून डबा काढायचाय. जान्हवीला मुहूर्त सापडत नाही अजून. माझे गुडघे दुखतायत म्हणून, नाही तर मी केव्हाच काढला असता. कुठला तो ना? हो थांबा, मी काढून देत. नाही नाही विशाखा, तुम्ही नाही. का ग, काय झालं? नाही, तुम्ही ही कामं करायची नाही. अग तू वेडी आहेस का जान्हवी? आत्तापासून माझे एवढे लाड करू नकोस. आत्तापासूनच तुम्ही ही कामं करायची नाहीत म्हणजे नाही. मी इथे आहे ना, तोवर मला सगळी कामं करून घेऊ दे. एकदा मॉम अँड डॅडकडे गेले ना दिल्लीला की काही खरं नाही बाई. म्हणजे तू दिल्लीला जाणार आहेस? हो, पण इतक्यात नाही, काही महिन्यांनी. अगं पण या अशा अवस्थेत एवढा लांबचा प्रवास? नाही नाही, मला नाही पटत. हा जीजी, मी विमानानं जाणार आहे. विमानानं? हो. मग तर मुळीच नाही. अगं विमान म्हटलं ना की मला भयंकर धडकी भरते बघ. बर मग जीजी, आपण असं करूया का? काय, तुम्ही पण चला माझ्या बरोबर. काय, तुम्ही माझ्यावर असाल ना तर मग आई आबांना काळजी लागून राहणार नाही. आणि तुम्ही बरेच दिवस कुठे गेला नाही आहात ना. तही खरंच म्हणा, ठरवलं होतं जायचं, पण तू ही आनंदाची बातमी दिलीस आणि तेही टळलं. कुठे जीजी? काशी यात्रेला जाणार होते. आम्हाला सोडून जीजी? प्रपंचातला मोह आता टाळायला हवा. आपली कोणाला इथे गरज नाही असं समजल्यावर व्यर्थ इथे राहण्यात काय अर्थ आहे? पण तू मोहाची बेडी माझ्या पायात घातलीस. आता माझे पाय काही या घरातून जात नाहीत. निदान छोटे छोटे पाय या घरात दुडदुडेपर्यंत तरी नक्कीच नाही. कळलं. अरे ही काय जेण्याची पद्धत झाली का उकिडवे? मग अजून कसं येतात? मी पण कोणाशी वाद घालतोय उकिडवे? एवढ्या लवकर कसे आला? का बस लवकर मिळाली, ट्रॅफिक नव्हतं. किडवे, ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलं होतं त्याचं काय झालं? त्या सुप्रिया शेंडेला फॉलो करायला सांगितलं होतं ना तुम्हाला? तिचा तो बॉयफ्रेंड त्या मल्टिप्लेक्स जवळ भेटणार होता. तुम्ही सांगितलेलं काम मी केलं हो. तुम्ही सांगितलं तिचा टॉकीज पर्यंत पाठलाग करायचा, मी तो केला. मग ती आज शिरली, मी इथे आलो, झालं संपलं. उकिडवे, मी तुम्हाला तिला थिएटर पर्यंत सोडून यायला नव्हतं सांगितलं. नजर ठेवा असं सांगितलं होतं. मग ठेवली ना नजर? मग आला होता की नाही तिचा बॉयफ्रेंड? नाही, मला तरी नाही दिसला. मग तो आधीच थिएटर मध्ये जाऊन बसला असेल, त्यांचं तसं ठरलं असेल. तिच्याकडे तिकीट होतं की तिने थिएटरवर जाऊन काढलं? नाही, मी नाही पाहिलं. अहो मग काय पाहिलं काय तुम्ही? ती आज गेली तर मग तुम्ही बाहेर काय करत होता? तुम्ही जायचं आतमध्ये? तिकीट होतं माझ्याजवळ. अहो मग काढायचं ना उकिडवे. पैसे पैसे दिले होते तुम्ही तिकिटाचे, 50 रुपये दिले होते. हे घ्या त्यातले उरलेले पैसे. जाताना 4.5 रुपये आणि येताना 4 रुपये. जाताना लिमिटेड बसने गेलो त्यामुळे 8 आणे जास्त. आणि हो, घशाला कोरड पडली होती म्हणून उसाचा रस प्यालो. हाफ ग्लास 3 रुपये, फुल ग्लास 5 रुपये होता. एकूण झाले 11.5 रुपये. तुम्हाला दिलेत 28.5 रुपये. 10 रुपयाची नोट आहे माझ्याकडे, चिकटवलेली आहे.
उसाच्या रसवाल्याने दिली नंतर लक्षात आलं. हा हिशोबातला चोखपणा जर कामात दाखवला असतात ना तर मला अत्यंत आनंद झाला असता. उकिडवे, मी माझं काम चोखपणेच करतो साहेब. हे नजर बिजर ठेवण्याचं काम माझं नाही आहे. कळलं ना? हो, मी तुमचा ऑफिसमन आहे, जरा लक्षात ठेवा तुम्ही. हो, चूक झाली माझी, आत्ताच लक्षात आलं माझ्या, खरंच चूक झाली. कानफडात मारू स्वतःच्या? नको, तो चष्मा टेबलाखाली पडला, मुस्कटात मारताना तर मलाच वाकून उचलावा लागेल. रात्री काल कंबर धरली आहे त्यामुळे परत वाकणं जमणार नाहीये. नका मारू मुस्कटात स्वतःच्या. बाकी काही असेल तर सांगा, मी बाहेर आहे. या आपण, या 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 एक एक नग भरले. साहेब, म्हणजे तस काय काम नव्हतं. नाही पण म्या म्हणलो, म्हणजे हे म्हणले की. नाही साहेब, तुमच्या केसच्या निकालाबद्दल ऐकलं आणि धक्काच बसला. अहो, तुमच्यावर सरासर अन्याय झालेला आहे, पण आता आपण गप्प बसायचं नाही. होय, म्या बी तेच म्हणत होतो. साहेब, यू शुड अपील इन वरच्या कोर्टात. हा, म्या बी तेच म्हणतो. हो साहेब, पण लेखी माफी आबा चौधरींची? छे 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 छे, अहो तो प्रसंग नुसता आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो. हा, आमचं बी तसंच होत आहे साहेब. अँड आय टेल यू, दिस टाईम वी विल फाईट विथ बेटर वकील्स. माझ्या वाईफचा ब्रदर ही इज व्हेरी जिनियस, इंटेलिजंट. तुम्हाला त्याचं नेम माहीत असेलच. चहा घेणार? चहा घेणार का असं म्हणलं मी? नाही म्हणजे. मग फोटा साहेब. पण फोटा म्हणलं ना, वरच्या कोर्टात अपील करा म्हण. तिथं पैका काय तुझा बाप देणार का रे? ते बायकोचा भाऊ ठावाय मला तो. तो माझ्या वकिलाच्या घरामध्ये नोकर म्हणून बी राहायला लायकीचा नाही. साहेब, यू आर जोकिंग ना? जोकिंग बिकिंग काय नाही, कळलं की नाही? या मायला आली कावळ्यावानी श्राद्धाचं जेवण हजडायला. या बघा, इथनं निघायचं आता. माय डोकं भणकायच्या, तुम्ही निघा इथनं, निघा. बघा देवा महाराजा, बघा कसे कावळी येत आहेत, एक एक जण टोचा माराया.